समाजवादी पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं एक दिवसाचं राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मित्रांनो, बहुजन समाज पार्टी ही देशाची अधिकृत आणि राष्ट्रीय पार्टी आहे आणि आमच्या पक्षाच्या सर्वेसर्वा अध्यक्ष बहीण कुमारी मायावतींच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं, ओबीसी बांधवांची जात जनगणना व्हावी, त्याचप्रमाणे या सरकारनं वाढवलेली महागाई, गॅसचा दर, पेट्रोलचे दर हे सगळे कमी व्हावेत, वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर सरकारने चांगली पावलं उचवावीत यासाठी बहुजन समाज पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आणि सातारा जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या वतीनं सामुदायिक एक दिवसाचं धरणे आंदोलन कार्यक्रम केलेला आहे. आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं बापुडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक दिवसीय धरणं आंदोलन आपण सातारा जिल्ह्यात करत आहोत. तर ओबीसी म्हणजे कोण? पहिला मुद्दा, हे ओबीसीमध्ये किती जाती येतात? तर ह्या भारत देशामध्ये 6,742 जाती आहेत, त्यामधल्या 3,742 जाती ओबीसीच्या आहेत, जे मंडळ आयोगाने जे शिफारशीनुसार तयार केल्या होत्या 3,742 जाती. आजपर्यंत ह्यांना राजकीय आरक्षण कधीच भेटलेलं? या ओबीसींना जोपर्यंत ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार की यामध्ये संपूर्ण ओबीसीला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढा देतच राहणार आहोत.